जाणता राजा। प्रकरण 12 आलं उधाण दर्याला। मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब संतापला होता, पण आत्ता यावेळी काहीच करता येत नाही हे लक्षात घेऊन तो दिल्लीला गेला। पण त्याच्या मनात शिवाजीराजांचा काटा काढायचा हे नक्की झालं। विस्मय वाटतो तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा। एका कर्दनकाळ सत्तेच्या विरुद्ध आपणहून बेमुरवत हे असलं लष्करी राजकारण करायचं साहस राजांनी केलं ही अत्यंत मोठी झेप होती, पण ती अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक होती। तो वेडेपणा नव्हता, तो मिळत असलेल्या संधीचा अचूक अनहमखास फायदा घेणं होतं। तो फायदा राजांना झालाच। अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या, पण त्याचा फायदा क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला। तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी आमच्या विरुद्ध अचूक टिपला। लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं जिंकले। ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याने केवळ शिवाजी महाराजांचा जय जयकार न करता शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास करावा। काळजात अचूक कल्पनेची कळ येईल, बुद्धीत बळ येईल, अन पदरात फळ पडेल। दिनांक 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण कोकणात सावंतवाडीपर्यंत वादळी स्वारी मांडली। महिनोन महिने राजा स्वारीवर होता। या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या कब्जात आलं असं नाही, पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं शेपटाचा फटकारा मारून एक एक भला मोठा मासा मारावा तसा एक एक जलदुर्ग राजांनी मटकावला। हरणेचा किल्ला, जयगड, घेरिया, देवगड, रेडी आणि थेट तेरेखोल, शिवाय सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती असलेले अनेक गिरिदुर्ग महाराजांनी काबीज केले। केवढं प्रचंड वादळ आहे हे! आमच्या तरुण मनात असंच काही अचाट कर्तृत्व आजच्या हिंदवी स्वराज्यात आपणही गाजवावं असं येतच नाही का? काय येत नाही? आळस, अज्ञान, बेशिस्त, अभिमानशून्यता, आत्मविश्वासाचा अभाव, अल्पसंतुष्टता, सगळंच काही। याच काळात इंग्लिश टोपीवाले व्यापारी, बंदूकवाले लष्करी पोर्तुगीज आणि सारेच टोपीकर फिरंगी हजारो मैलांवरून सागरी मार्गाने भारतात येत होते। उंदराच्या काना एवढे आणि विड्याच्या पाना एवढे यांचे देश नकाशावर लवकर सापडतही नाहीत, पण त्यांची महत्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला लुटायला येत होती। इसवी सन 1657 ते 1658 कोकणातील या स्वारीत शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या, काही सुखावणाऱ्या तर काही झोंबणाऱ्या। त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगट गवसली ती फारच मोलाची होती। मायनाक भंडारी, बेंटाजी भाटकर, दौलत खान, सिद्धी मिस्त्री, इब्राहिम खान, तुकोजी आंग्रे, लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक। आगरी, भंडारी, कोळी, कुणबी, प्रभू, सारस्वत ही सर्व मंडळी महाराजांच्या या जागर गोंधळात कर्तृत्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेनं गोळा होऊ लागली। हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते। शौर्य, धाडस, कल्पकता, निष्ठा, पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती। राजांनी या कोकणी चतुर तरुणांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या, कृतीतही आणल्या। या आगरी, कोळी, भंडारी पोरांचं सागरी अप्रूप काय वर्णावं? जन्मल्यावर यांना आधी समुद्रात पोहता येत होतं आणि मग जमिनीवर रांगता येत होतं। पुढील इतिहासातील एक साक्ष सांगायची तर शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप सैन्य घेऊन इथं स्वारी केली। 25 वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता, पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला आणि कोकणची विदभर जमीनही औरंगजेबाला 25 वर्षात जिंकता आली नाही। कोकण अजिंक्य राहिलं। भंडारी अजिंक्य, आगरी अजिंक्य, कोळी अजिंक्य, समुद्र अजिंक्य, मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य। हे कर्तृत्व कोणाचं? हे या कोकणी मर्दांचं।
वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेंज आहे हे शिवाजी महाराजांनी 300 वर्षांपूर्वी ओळखलं, कोकण अजिंक्य बनवलं.